हाय फ्रेंड्स, होम फॅशन आर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोल आकाराचं पायपुसणं कसं बनवायचं 3 कलरमध्ये ते शिकवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पहिले पूर्ण बघा, म्हणजे तुम्ही कसं विणलं आहे ते तुम्हाला सर्व समजलं, तर तुम्हाला पण पायपुसणं खूप छान बनवता येईल। हे बघा, मी 3 कलरचे वेगवेगळ्या कलरचे बॉल करून घेतलेले आहे, त्याचा 1-1 सेंटीमीटरच्या पट्ट्या करून खूप छान रोल पण बनवून घेतलेले आहे। बघा, गोल बनवून घेतलेला आहे। हा पण 1 कलर आहे त्यामध्ये। तर मी आता हे बघा, त्याच्या काही अर्धा भाग म्हणजे माझा विणलेला आहे। मी तुम्हाला एक पाकळी कशी विणायची ते बरं सांगणार आहे। तर मी याच्यामध्ये फक्त 20च पाह्य घेतले आहे। किती? 20 फाशे घेतलेले आहे मी, असे 20 फाशे घेतलेले आहे। तर आपण काय करणार आहे, 10 फाशे आहे तेपर्यंत एक एक वाढत जाणार आहे। त्याच्यानंतर एक गाठ सेम म्हणजे इथे घेणार आहे, परत रिटर्न जाणार आहे आणि त्याच्यानंतर एक एक कमी करत जाणार। हे बघा, पाकळ्यांचा किती छान गोल आकार आलेला आहे सर्व पाकळ्यांचा, तुम्ही बघू शकता। चला तर मग मी तुम्हाला सांगते। हे बघा, आता मी इथं दुसरा कलर जॉईंट करून घेतलेला आहे। आपण आता ही 20ची जी लाईन आहे ती ह्या सुईत घेऊ आणि परत इकडच्या सुईमध्ये घेऊ। हे बघा, मी आता काय करणार आहे, ही 20ची लाईन सर्व ह्या सुईमध्ये घेणार आहे आणि पुन्हा त्या सुईमध्ये सर्वच्या सर्व घेणार आहे। हे बघा, माझी आता ही 20ची लाईन पूर्ण या सुईत आणि या सुईत घेऊन झालेली आहे। आता मी काय करणार आहे, इकडनं एक वाढवणार आहे फासा। तर बघा, मी इथे एक फासा वाढवून घेणार आहे आणि इकडच्या बाजूने आपण काय करणार आहे, इथे हे 2 फासे कमी करणार आहे। म्हणजे उरलेले हे जे फासे आहे ते ह्या सुईत घेणार आहे आणि परत ह्या सुईमध्ये घेणार आहे। तर हे बघा, आपण तसं करून घेऊया। हे बघा, माझं आता घेऊन झाले आहे। आता मी काय करणार आहे, पुन्हा इथे एक फासा वाढवून घेणार आहे आणि इकडनं आपण हे 2 सोडले होते तर आपण इथे आता 4 सोडणार आहोत आणि सर्वच्या सर्व या सुईमध्ये घेणार आहे आणि पुन्हा सर्वच्या सर्व इकडच्या सुईमध्ये घेणार आहे। तर बघा, पायपुसणं विणकामाची गाठ शिकणं हे खूप आहे, तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कसंही पायपुसणं विणता येईल। त्यासाठी तुम्ही माझं पायपुसणं विणकाम भाग 1, 2, 3 हे व्हिडिओ बघू शकता। ते बघितल्यानंतर तुम्हाला जर गाठ आली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं किंवा कोणत्याही डिझाईनमध्ये कसंही पायपुसणं विणण्यासाठी खूप इझी जाईल। तर तुम्ही ते बघा व्हिडिओ माझे। हे बघा, माझे आता घेऊन झाले। आता मी काय करणार आहे, पुन्हा इथे एक फासा वाढवून घेणार आहे आणि इकडनं किती 4 सोडले होते इथं आपण हे 6 सोडणार आहे आणि हे उरलेले जे आहे ते या सुईमध्ये घेणार आहे आणि पुन्हा आपण इकडच्या सुईमध्ये घेणार आहे। हे बघा, आपण किती 6 सोडले होते, आता आपण इकडनं किती 8 सोडणार आहोत आणि इथं एक पुन्हा फासा वाढवून घेणार आहोत आणि सर्वच्या सर्व या सुईमध्ये घेणार आहे आणि पुन्हा इकडच्या सुईमध्ये घेणार आहे। हे बघा, माझ्या आता हे पण ह्याला सुईमध्ये घेऊन झाले। आता मी काय करणार आहे, पुन्हा इथे एक फासा वाढवून घेणार आहे। हे बघा, इथे पुन्हा एक फासा मी वाढवून घेतला आणि इकडनं आपण किती 8 सोडले होते तर आपण आता इथे हे बघा 10 सोडून हे इकडचे सर्व आपण या सुईमध्ये घेऊ आणि पुन्हा इकडच्या सुईमध्ये घेऊ। हे बघा, तर माझे हे पण घेऊन झाले। आता मी काय करणार आहे, इकडनं हे जे 10 सोडले आणि उरलेले 10 आहे आणि आपण पुन्हा 5 वाढवून घेतलेले आहे तर हे सर्वच आपण या सुईमध्ये घेऊ आणि पुन्हा या सुईमध्ये घेऊ असं आपण 2 वेळेस करणार आहे, तेव्हा मग आपला वरती गोल आकार येत जातो। बघा, मी जे 10 आणि आत्ता 1-1 वाढवून घेतलेलं असे 5 हे सर्व जे आहे ते आपण या सुईमध्ये घेऊ आणि पुन्हा या सुईमध्ये घेऊ असं आपण 2 वेळेस करू। हे बघा, माझ्या ह्या 2 लाईन आता करून झालेल्या आहे। आता मी काय करणार आहे, इकडनं आपण 10 सोडले होते आता मी 12 सोडणार आहे, इकडनं 2 कमी करणार आहे।
तर आपण दोन कमी करून घेऊया, म्हणजे आपण जे वाढवले होते आता ते एक एक आपण कमी करत जाऊया. बघा, मी दोन फाशांचा मिळून एक फासा बनवलेला आहे आणि इकडनं मी 12 सोडणार आहे. हे बघा, मी आता इथे 12 सोडते. आता मी काय करणार, इथे 14 सोडणार आहे आणि इकडनं दोन फासे कमी करणार आहे. म्हणजे बघा, हा एक फासा आणि हा एक फासा, या दोन फाशांचा मिळून आपण एक फासा बनवून घेऊया. बघा, यांचा आपण एक फासा बनवला म्हणजे आपला एक फासा कमी झाला. आणि इकडनं 14 सोडू, बाकीच्या सर्व या सुईमध्ये घेऊ आणि पुन्हा सर्वच्या सर्व इकडच्या सुईमध्ये घेऊ. हे बघा, मी 14 सोडले, आता मी 16 सोडणार आहे आणि इकडनं पुन्हा एक फासा कमी करून घेणार आहे. म्हणजे दोन फाशांचा मिळून एक फासा बनला जाईल, म्हणजे आपला एक फासा काय होईल, कमी होईल. बघा, एक फासा आपला कमी झाला आणि इकडनं आपण किती 16 सोडणार आहोत. हे बघा, आता आपण काय करणार आहे, इकडनं 18 सोडणार आहे आणि इकडनं पुन्हा एक फासा कमी करून घेणार आहे. म्हणजे दोन फाशांचा मिळून एक फासा बनवून घेऊ. हे बघा, म्हणजे आपला एक फासा कमी झालेला आहे. आणि आता राहिले शिल्लक किती, तीनच राहतात, तर आपण ही तीन या सुईमध्ये घेऊ आणि पुन्हा इकडच्या सुईमध्ये घेऊ. आता आपला एकच फासा राहिलेला आहे जास्त, 21 म्हणजे, तर आपण पुन्हा दोन फाशांचा मिळून एक फासा बनवून घेऊ. म्हणजे आपला एक फासा कमी झाला आणि शिल्लक किती, दोनच उरतात, एक आणि हा एक, दोन. तर आपले पुन्हा किती, हे 20च राहिले. तर मी तुम्हाला हे बघा गोल किती छान एक पाकळी पूर्ण विणून दाखवली आहे. तर मी आता अशाच प्रकारे हे पूर्ण कंप्लीट करून घेते. हे बघा, तर माझा अशा प्रकारे मी पूर्ण गोल हे पायपूसनं बनवून कंप्लीट झालेलं आहे. हे बघा किती छान दिसत आहे तीन कलरमध्ये. हे बघा, ह्या कलरच्या तीन पाकळ्या, ह्या कलरच्या पण तीन पाकळ्या आणि ह्या कलरच्या तीन पाकळ्या, असं 9 पाकळ्यांचं गोलाकाराचं पायपूसनं खूप छान हे बघा माझं बनवून झालेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप छान विण पण बघा एकदम छान, खूप छान आलेली आहे. मी कंप्लीट केलेलं आहे, इथं हे कंप्लीट करायचं बाकी आहे, तर मी ते कंप्लीट करून घेणार आहे. तर हे बघा, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये 9 पाकळ्यांचं गोलाकाराचं पायपूसनं खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि विणून बघा. तर प्लीज, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ पण शेअर करा. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा, बघितल्याबद्दल थँक्यू.